आपण टायमिंग बेल्ट जो बघितला त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की पिस्टन आणि सिलेंडर आणि या दोघांना खालचा पिस्टनचा जो शाफ्ट आहे किंवा कनेक्टिंग रॉड आहे तो आहे आपला क्रँक शाफ्ट आणि वरचा आहे आपला कॅम शाफ्ट. या दोघांमध्ये जर टेन्शन व्यवस्थित ठेवलं आणि टेन्शन त्यांच्या दोघांमध्ये जर ॲडजस्ट करून टायमिंग बेल्टचा वापर केला तर आपलं इंजिन काय होतं व्यवस्थित वर्क करतं. हा जो आहे वरचा तो वर म्हणजे वर पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसत असतील बघा क्रँक म्हणजे आपले वॉल्स आहेत इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉल ह्या वॉलचं मुमेंट कंट्रोल करण्यासाठी आपण वापर करतो कॅमशाफ्टचा आणि हा आहे आपला ओरिजिनलमधला क्रँकशाफ्ट. असं वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वेगवेगळा असतो. आपण इथं बेल्टमध्ये बघतो आहे तसं ते गिअरमध्ये सुद्धा असू शकतं आणि चेनमध्ये सुद्धा असू शकतं. ह्या क्रँकचं आणि वरच्या कॅमशाफ्टचं मुमेंट किंवा ह्यांच्या दोघांमध्ये टेन्शन मेंटेन करण्यासाठी ही एक गाईडवेज वापरली एक गाईड वापरलेलं असतं किंवा याला टेन्शनर म्हणतात. याचा वापर करून आपण बेल्टला काय करतो एक विशिष्ट प्रकारचं टेन्शन अप्लाय करतो जेणेकरून दोघांमध्ये सुद्धा आपल्याला मुवमेंट काय करता येतं व्यवस्थित कॅरी आउट करता येतं जेणेकरून पिस्टनमध्ये जी पॉवर तयार होणार आहे ना ती पॉवर आपल्या योग्य कामाला वापर करता येते. ह्या अशा प्रकारे आपण काय करतो बेल्टमध्ये थोडंसं टेन्शन मेंटेन करतो. हे असे चेनसुद्धा असू शकते किंवा गिअरसुद्धा असू शकतात ज्याचा वापर आपण गाडीच्या क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्टला टेन्शन देण्यासाठी टेन्शन बेल्टचा वापर करतो. याच्यामध्ये टेन्शन मेंटेन करून ह्याचे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर गिअरसारखीच थोडीशी अरेंजमेंट असते. म्हणजे ह्याचे बेल्टचे जे पूर्ण पार्ट आहेत हे वरचे आपले जे पुली आहेत ना त्याच्यामध्ये असे विशिष्ट प्रकारे अडकून ठेवलेले असतात जेणेकरून ते निसटणार नाही किंवा स्लिप होणार नाही आणि आपलं जे सगळं काम आहे ते व्यवस्थित पार पाडलं जाईल. अशा प्रकारे टेन्शन मेंटेन केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की तिथं काय होतं आहे वॉल्स मुवमेंट व्यवस्थित कॅरी आउट होते. प्रत्येक एका वॉलचे बघा तुम्ही प्रत्येकाचं टायमिंग सेट केलेलं असतं त्या टायमाला तो वॉल ओपन झाला पाहिजे किंवा क्लोज झाला पाहिजे. आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत थर्ड इयरला गेल्यानंतर पॉवर जो सब्जेक्ट आहे की नाही त्याच्यामध्ये. मग हा जर आज तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्यावेळेची व्हिडिओ तुम्हाला निश्चित लवकर समजून येतील. म्हणजे हे त्याचे काय बेसिक आहेत हे आहे आपलं